सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो या तालुक्याची तहान भागवण्यासाठी म्हैसाळ योजना आखण्यात आली मात्र तिचे पाणी अद्याप शेतकऱ्यांच्या घशाखाली उतरले नाही तरीही गेल्या दीड वर्षापासून कर्नाटकमध्ये जास्त झालेल्या पाण्यामुळे जत तालुक्याची तहान भागू लागली आहे आता याच मार्गाने या तालुक्याची तहान भागविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी जनतेतून होत आहे टंचाई दुष्काळ महादुष्काळ हे शब्द जत तालुक्याच्या पाचवीलाच पुजले आहेत भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटली तरीही या दुष्काळी जत तालुक्याची संपूर्ण तहान अद्याप भागलेली नाही एका पाण्यामुळे जतचे विकास चक्र उलटे फिरले आहे या सर्वांना जबाबदार कोण यापेक्षाही महत्वाचा प्रश्न असा आहे की पाण्यासाठी कुणी काय योगदान दिले आहे त्यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत अर्थातच विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत जत तालुक्याच्या पूर्व भागातील पासष्ट गावांना कर्नाटकातून पाणी मिळावे यासाठी त्यांनी एक हाती लढा उभारला आहे पाणी परिषदा मेळावे यांच्या माध्यमातून सातत्याने जनरेटा लावत आहेतच शिवाय महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यांचा समन्वय साधण्यासाठी निकराचा लढा दिला आहे त्याचे फलित म्हणून तुबची बबलेश्वरचे पाणी पूर्व भागात दाखल झाले आहे कोणत्याही सिंचन योजना कार्यान्वित न करता सांगलीच्या जत तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न तुर्तास मिटला आहे जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पाणी शेजारच्या कर्नाटक राज्यातून ओव्हरफ्लो होऊन नैसर्गिकरित्या दुष्काळ भागात दाखल होत आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून दुष्काळग्रस्तांची तहान भागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी अधिकृत सामंजस्य करार केल्यास कोट्यावधी रुपयांच्या खर्चाविना विना जतच्या पासष्ट गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो असे मत जाणकारांनी केले आहे कर्नाटकाचे पाणी पोहोचले दुष्काळ भागात दरवर्षी उन्हाळ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील पासष्ट गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागत होते प्रशासनाला जवळपास तेरा ते सतरा कोटी रुपये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करावे लागत असते मात्र गेल्या दीड वर्षात या ठिकाणी एकाही टँकरची गरज भासली नाही म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नसतानाही हे सर्व शक्य झाले आहे मी रायगोड सोमलिंग राजकोंड राहणार तिकुंडे गेल्या दहा वर्षापासून ह्या जतचा पूर्व भागात सतत दुष्काळ होते आता हे तीन वर्षात विक्रम सावंतनी सतत प्रयत्न केले आणि कर्नाटकमधनं पाणी आणण्यासाठी सतत दादाचं प्रयत्न करायला लागले आणि त्यांचा प्रयत्नामुळं एम बी पाटलामुळं ही आता तीन वर्ष झालं आपण तिकुंडीमध्ये आणि तिकुंडीचं खालचं पूण ह्याचं चढचंपर्यंत पाणी इथून जाते आणि आता कृष्णाचं कॅनलचं पाणी फार भीमा नदीचं भीमा नदीत पण ही झालं हे सगळे दादाचं प्रयत्नामुळं आणि आता इथं तिकोट्याचं पाणी फार बोर नदीला पण सोडलं आहे बोर नदी आता संखचं तलाव पण पूर्ण भरत आलं आहे आणि आपलं इथं तिकुंडीचं खालची भिवरगी पण आता निमावर आलं आहे हे तिकुंडीचं तलाव भरल्यावर परत बेळवंडगी झाला बालगाव झाला हे सगळं इथं वीस पंचवीस गावाला तर असं भरपूर मदत होऊ लागलं हे पाण्यामुळं अगोदर इथं सगळं पूर्ण असं वाळवंट राजस्थानसारखं दिसत होते आता पूर्ण हिरवीगार तुम्हाला पण आता वाटते सगळ्याला हिरवागार दिसायला लागलं हे पूर्ण याचे कारण म्हणजे शेजारच्या कर्नाटकाच्या राज्यातील तुबची बबलेश्वर सिंचन योजनेमुळे म्हैसाळ ऐवजी या ठिकाणी आता कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी दाखल झाले आहे ओव्हरफ्लोमुळे सायफन पद्धतीने दाखल झालेल्या कर्नाटकच्या पाण्यामुळे तालुक्यातील मोठेवाडी तिकोंडी एक तिकोंडी दोन भिवर्गी आणि सिद्धनाथ तलाव भरले आहेत त्यामुळे जवळपास तीस ते पस्तीस गावांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे तर या पाण्यामुळे या भागातील भूजल पातळीही वाढली आहे परिणामी गेल्या दोन वर्षापासून दुष्काळग्रस्तांची तहान भागत असल्याचे सिद्धनाथ येथील माजी सरपंच पिराप्पा माळी यांनी सांगितले आहे दुष्काळी गावांना पाणी देण्याचा निर्णय या याबाबतीत जतचे आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले नुकताच जत तालुक्यातल्या पासष्ट गावांना पैशाच्या विस्तारित योजनेतून वारणाखोऱ्यातील सहा टी एम सी पाणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतलं आहे याबद्दल खरे तर त्यांचे आम्ही दुष्काळग्रस्त आभारी आहोत पण तालुक्यातील दोन लाख सव्वीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ बावीस हजार हेक्टर क्षेत्र म्हैसाळ सिंचन योजनेमुळे ओलिताखाली आहे म्हणजे दहा टक्के क्षेत्र ओलिथाखाली आले असून अद्याप नव्वद टक्के क्षेत्र बाकी आहे कर्नाटकचे ओव्हरफ्लो पाणी दुष्काळ गावात सहा टी एम सी पाण्यामुळे ते येईल देखील पण विस्तारित सिंचन योजनेसाठी लागणारा निधी आणि कालावधी पाहता कोणत्याही योजनेशिवाय जत तालुक्यात जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पाणी शेजारच्या कर्नाटक राज्याच्या तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून ओव्हरफ्लो होऊन पोहोचत आहे यामुळे

ಮತ್ತೆಲ್ಲ ಈಗ ಎಲ್ಲಿ ನಾವು ತೋಡಿ ಕಬ್ಬಿನ ತೋಡಿಗೆ ಹೋತಿದ್ದೀವಿ ರೀ ಹತ್ತು ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ಮಾಡ್ರದೇವ್ ರೀ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡೋದು ಎಲ್ಲ ಆಗೈತೆ ರೀ ಈಗೆಲ್ಲ ನೀರು ಪಾರ ಈಗ ಅಗದಿ ಬೋರ್ಗಳು ಅದೆಲ್ಲ ಶಾಂತಿಂದು ನಡ್ದಾವ್ರೆಲ್ಲ ಚಲೋ ಆಗೈತೆ ರೀ ಬೋರ್ ನೀರಿಗೆ ಅವ ಕುಡಿಲಾಕ ನೀರು ಸರ್ ಸಿಗ್ತಿದಲ್ರಿ ಸರ್ ಈಗೆಲ್ಲ ಕುಡಿಲಾಕ ಆನಂದ ಐತ್ರಿ ಈಗಲ್ಲ ಆನಂದನೇ ಆಗದೆ ಇವ್ರಿ ಈಗೇ ನೀರಿಂದ ಏನೋ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ರೀ ಎಲ್ಲ ಕರ ನಾವು ಮಂದಿ ಮನುಷ್ಯರು ಎಲ್ಲ ಆನಂದನೇ ಆಗದೆ ಏನು ಅವ್ರು ನೀರು ಬಿಟ್ಟಾರ ನೋಡಿರಿ ನಮ್ಮ ದಾದಾಳು ಇಕ್ರಮ್ ದಾದಾಳದ ಪುಣ್ಯ ರೀ ನಮ್ಗೆ ಮತ್ತು ಯಾರ್ದು ಪುಣ್ಯ ಇಲ್ಲ ರೀ ನಮ್ಗೆ ಅವರೇ ಮಾಡಿ ತಕ್ರಿ ಕಡೆ ಎಮಿ ಪಾಟೀಲ್ಗಳು ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ ನಮ್ಗೆ ನೀರು ಹ್ಞೂ ಕ್ಯಾನಲ್ ನೀರೇ ಬಿಟ್ಟಾರ್ರಿ ನಮ್ಗೆ ಮತ್ತು ಈಗೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸುಖ ಆಯ್ತು ರೀ ನಾವು ಎಲ್ಲ ಈಗ ತೋಡಿ ಪಾಡಿ ಬಿಟ್ಟಿವ್ರಿ ಈಗೆಲ್ಲ ನೀರಾಗಿ ಅವನ ಶಿಸ್ತು ರೀ ಎಲ್ಲರೂ ಅಂದ ಎಲ್ಲ ಈಗ ಎಲ್ಲ ಶಿಸ್ತಾ ಇದೇವ್ರಿ ನೀರಿಂದ ಏನಿಲ್ಲ ರೀ ಅವಾಗೆ ಭಾಳ ನೀರಿಂದ ಈಗ ಹತ್ತು ವರ್ಷ ಹಿಂದಿಗಡೆ ಏನು ನೀರು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಟ್ಯಾಂಕರ್ಲಿ ನೀರು ತಂದು ಹಾಕ್ತಿದ್ದೀರಿ ಕುಡಿಲಾಕಿ ನೀರು ಸಿಗ್ತಿದ್ದಿಲ್ರಿ ರೀ ನೀರಿಗೆ ಈಗೆಲ್ಲ ಆನಂದ ಆಯ್ತ್ರಿ ಅವರು ದಾದಾಗಳು ಪುಣ್ಯದಿಂದ ಆನಂದದಿಂದ ಆಗದೆವ್ರಿ ಈಗ ಎಲ್ಲರು तसेच पाणी तलावातील नदीच्या माध्यमातून कर्नाटकच्या हद्दीजवळ असणाऱ्या सोनलगी गावापर्यंत पुन्हा जाते तसेच भोर नदीवर असणारे केटी विहीर सुद्धा भरत आहेत त्यामुळे कर्नाटकातलं पाणी पोहोचू शकतं हे आता सिद्ध झालं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारशी कृष्णालवादातील मानवता धर्माप्रमाणे पाण्याच्या बदल्यात पाणी हा सामंजस्य करार केल्यास जत तालुक्यातील दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न विस्तारित सिंचन योजना पूर्ण होऊपर्यंत मिटू शकतो अशी मागणी आमदार विक्रमदादा सावंत यांनी केली आहे श्रेयवाद आणि राजकारणामुळे पाण्याचा तिढा आणि राजकारणामुळे पाण्याचा तिडा कायम वर्षानुवर्ष जत तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असतो आता देखील तो वारणा नदीतून सहा टी एम सी पाणी दुष्काळग्रस्त पासष्ट गावांना देण्यात येणाऱ्या निर्णयामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे मात्र केवळ श्रेयवाद आणि राजकारणामुळे जतच्या दुष्काळाच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटू शकला नाही हे वास्तव आहे मात्र राज्यकर्त्यांनी वस्तुस्थितीचं भान ठेवून कुठूनही पाणी देण्याची भूमिका घेतल्यास जत तालुक्याचे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना जतच्या दुष्काळग्रस्त भागातील जनतेची आहे तिकोटा येथील जॅकवेलमधून कर्नाटकचे माजी मंत्री एम बी पाटील यांनी जतला मानवतेच्या भावनेतून पाणी दिले आहे त्यामुळे जतचा पूर्वभाग सुखावला आता आहे आता आवश्यकता आहे शासन दरबारी या योजनेला ग्रीन सिग्नल मिळण्याची विस्तारित वाट पाहण्यापेक्षा सध्या आलेले पाणी महत्त्वाचे आहे अशी आमदार विक्रमदा सावंत यांची भूमिका आहे नम विक्रम दादा नेम विक्रम नेहर बचार रे नम यान माझा नेहर दिला एक अनुकूल आहे रे